आजवर जीवापाड जपलेलं माझं घर तू तोडलंस. प्रत्येक वेळेला मी तुला सांभाळून घेतलं, पण तू तू तुझ्या हट्टापायी स्वार्थापायी प्रत्येक वेळी माझा विश्वासघात करत आलीस. आज माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं केलंस तू, वाटोळं. बस झालं बाईसाहेब, असाल तुम्ही ऐपती ना आमच्यापेक्षा मोठ्या, म्हणून वाटतेल ते आरोप खपून गेला. आम्ही बी काय लाचार नाही होत. अगं मम्मी जरा शांत हो की. राजे मला अडवू नकस. मान्य त्यांचे लई उपकार आहेत आपल्या घरावर, म्हणून काही इकत घेतलं नाही यांनी आपल्याला. गडगंज पैसा असून बी तुमच्या लेकाला कोण समोर उभं करत नव्हतं, म्हणून तुम्ही स्वतः आमच्या लेकीचा हात तुमच्या लेकासाठी मागितला, म्हणून आम्ही भरोशानं तुमच्याकडे तिला सोपवली. मम्मी अगं विषय कुठचा कुठे नेतेस तू, जरा तरी काय चुकीचं बोलतेय मी. मोठ्या भरोशाने तुझं लग्न लावून दिलं यांच्या लेकाशी, काय केलं यांनी तुझ्या संसाराचं? एक दिवस बी सुखासुखी जगू दिलं नाही तुला. अगं यांच्या लेकाला माणसात आणलं तू, आणि तुलाच घराबाहेर काढली यांनी. काय हो बाईस, एवढं होऊन बी माझी लेक तुम्हाला मान देते, तुमचा आदर करते, तुम्हाला आई आई करते, तर तिची सावली बी नका झाली वय तुम्हासनी. होय, तुमच्या लेकीची सावली ही नकोय माझ्या लेकाच्या आसपास, कारण आज त्याची जी काही गत झाली ती फक्त आणि फक्त तुमच्या लेकीमुळे झाली. एवढ्या मोठ्या उद्योगाचा मालक तो, त्याच्यावर रिक्षा चालवायची वेळ आली आहे तुमच्या मुलीमुळं. शिराळकरांच्या घराण्याचा वारस रस्त्यावर हिंटो स्वतःच पोट भरायला. कांचन, 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 अगं भूक लागलीय कांचन, इकडे लक्ष दे. व्हाट शिराळकर? व्हाट काय व्हाट, संध्याकाळी आल्यापासून चहा नाही, नाश्ता नाही, रात्रीचं जेवण तरी मिळणार आहे ना. व्हाट आस्किंग मी, आय एम अ कुकिंग नो ना, तुमची आई कुकिंग, त्यांना क्वेश्चन करा की कवाच्या कुठं गेलेत, कवा घरला येणार आहेत, कवा डिनर बनवणार आणि कवा आपण डिनर जेवणार. फोन द्या इकडं. ए भैया, अरे आई कवाची बाहेर गेली, मी फोन करायला होतो, फोन बी उचलं ना झाली, काय सांगतोस? काळजी वाटेली बरं मला. वाट जगू भाऊजी, अहो एवढी मोठी फॅक्टरी उभ्या करणाऱ्या आई आहेत आपल्या, खमक्या चांगल्या, त्यांची कसली वरी येत नाही. येस मिस्टर रोज. हो मॅडम, अहो बाईसाहेब इकडे आल्यात. अहो मॅडम, आमचे साडूराव तुमचे विरू भाऊजी, अहो रिक्षा चालवायले. अहो हे समजलंय त्यांना, म्हणून त्या परत घरी घेऊन जायला आलेत. What is next update? Update me, Mr. Rhodes. Huh? Wait, wait. Tell me. Tiger. Hi, Zala. See? Understand? Where your mother gone? Kuda? File one daughter of Lord Chagharla. वीरू भाऊजींना रिक्वेस्ट करायला रिटर्न तिकीट धरला या म्हणून, म्हणजे इकडं त्यांची दोन मुलं उपाशी, ऑल फॅमिली मेंबर्स हंगरी,
पण आई कुठं गेलेत? वीरू भाऊजींकडे. आईंना पडलीये फक्त आपल्या लाडक्या वीरू बाळाची. गेल्यात तर गेल्यात, साधा फोन करून मी कळवलं ना आई. आमचं सोडा उशिरा खर, पण तुम्हा दोघांना काळजी असेल याचा तरी विचार. हीच का काळजी तुमच्या आईंची? नाव व्हॉट लुकिंग जग्गू भाऊजी, फोन वर ना डिनरचं जेवण ऑर्डर करा फास्ट मधी. पोटात कावळे डान्स करायलेत, डू फास्ट. वेटिंग ऑन डायनिंग टेबल. जावई बापू, तुम्ही तर म्हणला होता मोठ्या कंपनीत नोकरी लागली तुम्हाला. बाई साहेब काय म्हणते? तुम्ही रिक्षा चालवता? कुठल्या तोंडानं सांगेल तो रिक्षा चालवतोय म्हणून? तुमच्याशी मी खोटं बोलायची वेळ आली त्याच्यावर. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या मुलीमुळे झालंय. म्हणूनच तिची सावलीही नकोय मला माझ्या घराच्या आसपास. तुम्हाला हिचा राग बी आला असला ना, तरी बी हिनं दर वेळेला तुमची मदतच केली. घरात बी आणि फॅक्टरीत बी. पण त्या बदल्यात तुम्ही तिला काय दिलं? सततचा अपमान. तिच्या लहानग्या भावाच्या जीवाशी खेळ केला तुम्ही. अहो, मी तुम्हाला परत सांगते, हे समजा आईंनी केलं असल असं मला अजिबात वाटत नाही. काय बी झालं तरी आई अशा नाहीत वागणार. मी निर्दोष आहे सिद्ध करायला मला कुणाच्या वकिलीची गरज नाहीये. वीरू, मला बाकी कुणाचं काही ऐकायचं नाहीये. तुला आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत यायचंय आपल्या घरी. चल. मी प्राजक्ताला सोडून कुठं बी येणार नाही. ओ साडूराव, अहो हे काय करायला? स्वतःच्या जायचा असा अपमान करू नये. शिराळकर घराण्याचा वारस तुम्ही आणि रिक्षा चालवतायत. हे बघा साडूराव, वाईट वेळ माझ्यावर बी आली, पण मी चांगल्या जागी नोकरी मिळवली आहे. आणि तुम्ही, तुमची बायको आखाड्यात कुस्ती खेळत बसती आणि तुम्हाला लावलंय रिक्षाच्या धंद्याला. काय गत करून घेतली हो? ओ दाजी, स्वतःच्या बायकोची नोकरी घालून तिच्या जागेवर स्वतःचा कटे पिटायला जाणं, सासू सासऱ्यांचा घरात एवढा पान उतारा करणं, माझा नवरा असलं काय बी करत नाही. माझा नवरा स्वतः कष्टानं कमवून खातो, स्वाभिमानानं जगतो, त्याचा मला अभिमान आहे. उगा तुम्ही आगे तेल ओतून त्यांना बोलाव नका. मी स्वाभिमानानं जगायलोय हेच तर भगवान झालंय यांना. माझी मान खाली कशी जाईल हेच बघायला त्या जिकडे तिकडे. आता इथं माझ्या सासरी येऊन माझा अपमानच केला यांनी. खरंच लाज वाटते मला यांचा मुलगा असल्याची. यांच्या घरात पाऊल टाकायचं तर दूरच, यांच्या घराच्या सावलीला बी उभा राहायचं नाहीये मला.
घेतली का? दिघा आई, याई, वेरी वेरी कमिंग सुनो नहीं म्हणजे जरा दोन तीन तास लेट झालं असतं तर बरं झालं असतं. हे म्हणजे आमचा काळजीनं जीव गेला असता आणि तुम्ही सुटला असतात. वय कुठे गेला होता तुम्ही? महत्वाचं काम होत, एकाला भेटायला गेले होते. असं काय महत्वाचं काम होत गाई? कि ज्याला तू घरातनं बाहेर काढलंस तुला त्याच्याचकडे जावं लागलं. नाही तू वीरूला भेटायला गेलीयस हे आम्हाला समजणार नाही असं वाटलं का तुला? आई कसं आहे दाद्या आणि प्राजक्त वहिनी बऱ्या आहेत ना? यांना बी सोबत घेऊन जायचं होतं की राहायचं दोघांनी बी तिकडच. तसं बी त्यांचा स्तर जास्ती पुळकाय ना समजांना. तसं काही नाहीये मीनाक्षी. मग कसं आई? विदाउट आम्हाला टेलिंग आम्हाला उपाशी ठेवून तुम्ही गेलाय आणि फोन बी उचलना झालाय. काय समजायचो आम्ही? इकडे शिराळकरांचं नाव राखायला आम्ही वर्कलोड करायलोय आणि तुम्ही ज्यांनी घराण्याला बट्टा लावला त्यांचंच लाड पुरवायलाय. मुलगा आहे तो माझा, माया आहे माझी त्याच्यावर. जगातली कुठली आई आपल्या लेकराच्या प्रत्येक चुकीवर त्याचं जर असं नाव टाकून द्यायला लागली ना तर जगातलं प्रत्येक लेकरू ओरक होईल. आणि तुम्ही तर केव्हाच झाला असतात, लक्षात ठेवा. ललिताबाई आय अंडरस्टँड युअर मदर काळीज. लंडनच्या क्वीनला बी सगळ्या लेकरा बाळांची अशीच काळजी होती बर का? पण एकदा का आउट हाऊस केलं ना कपडे अस तोंड बी बघायचं नाही त्या. आणि तुम्ही तर स्वतः शेल्फ मध्ये जाऊन तुमचीच नव माझ्या पिल्ल्याच्या कॉस्टिंगची किंमत बी कमी केली. हाऊ टेलिंग नाऊ? घराणं बांधून ठेवायचा प्रयत्न केल्यानं कुणाचीही किंमत कधी कमी होत नसते. हे घराणं माझं आहे आणि त्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहणार. छान, व्हेरी नाईस. करा. तुमच्याकडे आई लईच फावला वेळ असेल का नाही तर काय करायचंय ते करा. पण मग जरा फॅक्टरीकडे बी अटेन्शन करा. ती मी तुमचीच आहे ना? व तिकडे बी अडवाईस होऊ द्या म्हटलं जरा. माझी काहीच हरकत नाही, मी येईन फॅक्टरीवर. पण याच तुम्ही, पण आई घरची कामं आवरू. नाही नंतर उगाच आमच्यावर ढकलू नका आणि आम्हालाच म्हणाल की आम्हीच बॅड ॲडवाईस केलाय म्हणून. हाऊ टॉकिंगच बोलायली पिल्या, त्या खरोखर रिटर्न तिकीट जर फॅक्टरीमध्ये आल्या म्हणजे येऊच देत. मम्मा येऊच देत त्यांना फॅक्टरीमध्ये. मग बघ असं वर्कलोडला झोंपेन की नाही, असं वर्कलोडला झोंपेन की स्वतः शेल्फ मध्येच म्हणते खर्च वर्कलोड बरं होतं.
अम्मा आईना असच वर्क लोड लावून लावून त्यांचं करून टाकणार आहे मी सायलेंट मोड वर नेटवर्क जॅम. एवढं दिवसभर राबताय तरी झोपे ना. दिवसभर राबून बी जर मधरात अपमानच पडणार असेल तर कशी झोप येईल. हे उगाच लपून ठेव. सरळ सांगून टाकायला पाहिजे होत समजा मी रिक्षा चालवायला घेतली. काही वाईट काम तर करत नाही तरी कसली लाज वाटायली माझी मला कोणास ठाऊक. तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा योग्यतेपेक्षा वेगळंच काम करताय आणि ते बी नाईलाज पोटी. हे बघून आईंना तिकडे जेवढं वाईट वाटत तेवढंच वाईट इकडे मम्मी पप्पांना वाटत याची कल्पना होती तुम्हाला म्हणूनच तुम्ही सगळ्यांपासून लपवून ठेवलं हे समजतंय मला. पण आता तुम्ही रिक्षा चालवताय हे समजण्यास समजल्यावर हे काम सोडून द्यायचं का? काम आहे ते ह्या कामानेच आपली वाईट वेळ जायला मदत होणार आहे. वाईट येळ वाईट येळ कवापर्यंत? आयुष्याची कित्येक वर्ष स्वतःला हेच सांगत दिवस ढकललेत मी. आता माझ्या वाईट येळेपायी तुझी बी फरफट चालली. अहो माझी कसली फरफट, उलट तुम्ही एकट्यानं कमाईच्या माग धावून तुमचीच दगदग होतीये म्हणून म्हणते मी. मी बी काहीतरी कामाला हातभार लावते. जर तू बी कामाला लागलीस तर कुस्तीवर लक्ष कस देणार? त्यात काय एवढं, लग्नाच्या अगोदर पप्पांचा ऍक्सिडेंट झालता तेव्हा फॅक्टरीतला माल पोचवायचं काम मी केलंच की आणि ते करून मी कुस्त्या बी खेळले. लग्नानंतर न घरकाम सांभाळून मी तालीम बी सांभाळली हे समद करून धावलंच ना. तुमची जर साथ असेल ना तर कवा बी काय बी करू शकते मी. हे बघ धान्य पाकडायचं काम आहे. दिवसाला 200 रुपये रोज मिळतील, चालेल ना? व चालेल की, करते मी काम. लाग मग कामाला. अग पैलवान प्राजक्ता नव तू? वय मिसेस कोल्हापूर स्पर्धा जिंकली नव तू? वय की शिराळकारांची सून असून पण इथं काम करायला आलीस? ताई शेवटी काम ते काम असते नव. चला लागते मी कामाला. माझा नाश्ता झालाच आहे, तुम्हाला लागलं तर आहेच तुम्ही घ्या. हा माझी बाकीची कामं बी आवरून झालीत. मी येते तुमच्यासोबत फॅक्टरीवर. येस येस आई, चालतंय की. आतली तेवढी भांडी वॉशिंग करून घ्या काय, तर आम्ही गाडी पशी थांबतो की काय मीने. बर ठेवते चलपट ठेवून चलपट कर. गाडी काढ.